चला मग आज तुमच्या मास्तरांचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे आपल्याला. मिस्टर राजेशचा दिसला का तुम्हाला इथे? पण या प्रॉब्लेममध्ये समथिंग समथिंग इज झोल वाचा बरं. प्रॉब्लेम फर्स्ट 5 लाईन्सच वाचा, तिथेच तुमची बँड वाजेल बघा. राजेश इज वर्किंग ॲज अ असिस्टंट मॅनेजर इन सिप्ला लिमिटेड, मुंबई. मुंबईला राहतो हां, म्हणजे ही मेट्रो सिटी आहे, याचा अर्थ 25 लाखाच्या वर पॉप्युलेशन असणारच आहे. चला, ड्रॉईंग अ बेसिक सॅलरी ऑफ 25,000 इन मंथ ऑफ जानेवारी 2016. ठीक आहे, आपल्याकडे ना आपण AY PY इथे चेंज करून घेतलेले आहेत ना आपल्या वर्षांसाठी, मग तेव्हा त्यांच्या वेळेससाठी चेंज होणार आहेतच. आपण ह्यांचा AY पण इथे लिहून ठेवू, नाहीतर मग एक मिनटं होल्ड करा, मी ही तारीख चेंज करते. तिथे मंथ चेंज करा तुमचा, इयर चेंज करा, जानेवारी 2020 करा. म्हणजे सॅलरी इन्क्रीमेंट कधी होत आहे? जानेवारी 2020. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ तुमची सॅलरी दर जानेवारीला चेंज होते आहे. हा 25,000 सॅलरी घेत होता जेव्हा तो जॉईन झाला तेव्हा, त्याच्यानंतर त्याच्याकडे जानेवारी 2016 ला दरवेळी जानेवारी पुढचा नेक्स्ट महिन्याचा पण नेक्स्ट वर्षाचा पण जानेवारी याची सॅलरी वाढती आहे. कितीने वाढती आहे बघा बरं. नाही थांबा, जानेवारीला हा जॉबला लागला आणि मग हिज डेट ऑफ इन्क्रीमेंट, अरे इन्क्रीमेंट डेट वेगळी आहे. इन्क्रीमेंट डेट किती आहे? 1 जुलै एव्हरी इयर. हा जानेवारीला लागला होता जॉबला, ओके, म्हणजे याने जॉईन केली होती आणि इन्क्रीमेंट कुठे? 1 जुलैला होती आहे. म्हणजे हा जानेवारीपासून लागला पण इन्क्रीमेंट होती आहे जुलैला. विसरू नका जी गोष्ट चालली होती. त्याच्यापुढे काय झालं बघा बरं. इन्क्रीमेंट किती आहे? 2000 एव्हरी इयर. म्हणजे दर वर्षाला वाढताना किती वाढते आहे? 2000 रुपीज वाढते आहे. ठीक आहे, चला मग आपल्याला याची बेसिक सॅलरी काढायची आहे. मग बेसिक सॅलरी कशी घेणार आपण? इथे बेसिक सॅलरी लिहिलं, ओके. आता बघा तुमचा हा जो जुलै आहे, जुलै 2020 हा कोणत्या वर्षामध्ये येतो? एक एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021, आहे की नाही? आलं लक्षात? आपण जॉब कधी जॉईन केला होता? जानेवारीला जॉईन केला होता, म्हणजे याच्या आधी. जानेवारीपासून जुलैपर्यंत आपली सॅलरी किती होती? 25,000 रुपीज. कळलं का काय म्हणते आहे मी? तो जानेवारीला जॉईन झाला आहे पण त्याला इन्क्रीमेंट कधी मिळणार होती आपल्याला? जुलैला. मग आपल्याला डेट कोणती लक्षात ठेवायची आहे? जुलैची. मग जुलैपासून आधी वर्ष कधी चालू होतं आहे? 1 एप्रिलला आणि संपतं कधी आहे? 31 मार्चला 2021ला संपतं आहे, ओके. मग ये ना, मग बघा इथून इथपर्यंत तो 25,000 सॅलरीज घेत होता आणि मग इथून इथपर्यंत त्याने 27,000 सॅलरी घेतली आहे. म्हणजे एप्रिल टू जुलै, एप्रिल मे जून जुलै 4 मंथ्स, 25,000 × 4 मंथ्स आणि 27,000 × रिमेनिंग 8 मंथ्स. करा टोटल किती आली? किती आली तुमची बेसिक सॅलरी? 25 × 100 म्हणजे 1 लाख. 27,000 × 8 2,16,000 म्हणजे किती आले? 3,16,000. पुन्हा ऐका, या व्यक्तीने जॉब कधी जॉईन केला आहे? जानेवारी 2020 ला. त्याला दरवर्षी इन्क्रीमेंट मिळतं 2,000, असं कितीला मिळतं? 1 जुलैला मिळतं. जानेवारीला जॉईन झाला पण 1 जुलैला इन्क्रीमेंट मिळतं. आपल्याला डेट कोणती पाहिजे? इन्क्रीमेंटवाली पाहिजे. का बरं इन्क्रीमेंटवाली पाहिजे? कारण त्या दिवसापासून तुमची सॅलरी चेंज होणार आहे ना. म्हणजे इथं तुमची बेसिक सॅलरी थोडी आधी वेगळी असणार आणि थोडी नंतर वेगळी असणार आहे, ओके. मग बघा जुलै 2020 लिहिलं मी इथे, इकडची डेट कधी चालू होती? वर्ष कधी चालू होतं? एप्रिलला. संपतं कधी? मार्चला. म्हणजे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021
मग यांच्यामध्ये कोण बसला आहे, जुलै बसला आहे कुंडली मारून, है ना। इथे इन्क्रीमेंट होणार आहे, इथून जुलैपर्यंत म्हणजे 4 महिने त्याने 25,000 सॅलरी घेतली। जुलैपासून पुढे म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे 8 महिने याने किती घेतले, इन्क्रीमेंटवाली सॅलरी घेतली, म्हणजे 2,000 वाढवून किती आलं ते 27,000 आले। आलं का लक्षात? मग 27,000 म्हणजे 8 अशी ही आली तुमची बेसिक सॅलरी। ओके, ज्या व्यक्तीला बेसिक सॅलरी काढायला जमणार नाही त्या भाऊचा अख्खा प्रॉब्लेम खड्ड्यात गेला। कसा बघा, डिअरनेस अलाउन्स, मी शॉर्टकट मारला तुम्ही मारायचा नाही, अजिबात। बघा, 50% ऑफ बेसिक सॅलरी, हे बघा डिअरनेस अलाउन्सबद्दल काय म्हणले त्यांनी, डिअरनेस अलाउन्स इज 50% ऑफ बेसिक सॅलरी विच इज ऑल्सो फॉर्मिंग पार्ट फॉर रिटायरमेंट बेनिफिट। म्हणजे मग बघा, डी ए किती घेणार तुम्ही, 50% ऑफ बेसिक 3,16,000 किती आहे, 1,58,000 रुपये, हा तुमचा आला डिअरनेस अलाउन्स। त्याच्यानंतर काय मिळालं बरं तुम्हाला, बोनस मिळाला नाही रे, कंपनीज कॉन्ट्रीब्युशन टू आर पी एफ ए। चला मग लिहूयात आपण, कंपनीज कॉन्ट्रीब्युशन म्हणा नाही तर एम्प्लॉयर्स म्हणा, मला एम्प्लॉयर्स आवडतं, मी तेच लिहिणार, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू आर पी एफ। भेटताना मिळाले 14% ऑफ ओनली बेसिक सॅलरी। बघा, कालच्या प्रॉब्लेममध्ये 14% ऑफ सॅलरी म्हटलं होतं त्यांनी, कालच्या प्रॉब्लेममध्ये 14% ऑफ सॅलरी म्हटलं होतं, म्हणून मी बेसिक डीएचा फॉर्मिंग पार्ट आणि परसेंटेज कमिशन या तिघांच्या 14% काढले होते। आणि आत्ता इथं तुम्हाला म्हटलं 14% ऑफ बेसिक सॅलरी, मग इथे बेसिक सॅलरीच्या 14% काढणार मी, किती आले 44,240 ही अमाऊंट रिसीव झाली। आर पी एफ आहे, लाडका आहे, म्हणजे याला एक्झम्पशन किती मिळतं, आर पी एफचं एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन असेल स्ट्रेट फॉरवर्ड एक्झम्पशन 12% ऑफ सॅलरी। मग इथे लिहिलं मी एक्झम्प्ट कंसात लिहिलं वर्किंग नोट नंबर 1 आणि नंतर लिहिलं 12% ऑफ सॅलरी। सॅलरी कोणती, तर ती सॅलरी आपल्याला मागे जाऊन काढावी लागेल। इथे म्हणायचं वर्किंग नोट नंबर 1, सॅलरी फॉर द पर्पज ऑफ आर पी एफ, ती काय येईल, बेसिक सॅलरी डीएचा फॉर्मिंग पार्ट परसेंटेज कमिशन। जा प्रॉब्लेममध्ये परसेंटेज कमिशन दिले का बघा, इज देअर एनी परसेंटेज कमिशन, नो, मग मारा डॅश। टोटल आली किती, 0,0,0, 17,12,13,14 चला 1,7,4,74,000 रुपये, 4,74,000 याच्या 12% काढा, 56,880। जीन्स तुमची 44,000 डिस्काउंट कोणी देईल का रे, 56,000 म्हणजे बाहेर किती आले, नील, टॅक्स बसला का नाही बसला। चला पुढे, इंटरेस्ट क्रेडिटेड टू आर पी एफ। बघा, हा प्रॉब्लेम थोडासा डिफरंट आहे आणि थोडासा अवघड आहे, बोनस राहिला आपला, बरं चला लिहून घेऊयात बोनस। बोनस 50,000 मिळाला, काही हरकत नाही, डेट कोणतीही असू शकते, म्हणजे त्या वर्षातल्या वर्षभरात डेट कधीही असू शकते। जसं इथे त्यांनी 30 जून 2016 म्हटलं आहे ना, आपला प्रॉब्लेम जर का ह्या वर्षीचा असता तर त्यात आलं असतं 30 जून 2020, मिळू जात की 2021 जेवढं काही मिळेल ते सगळं आम्हाला इथे टॅक्सेबल आहे, म्हणजे आहेच, म्हणजे मग बोनस आला टॅक्सेबल। किती आला का बोनस, बोनस ऑन 30 जून 2020 50,000 फुल्ली टॅक्सेबल। उसके आगे क्या मिला, आय एन टी ई आर ई एस टी, इंटरेस्ट क्रेडिटेड, नीट वाचा हां, नीट वाचून सांगा, इंटरेस्ट क्रेडिटेड आर पी एफ,
बैलेंस ड्यूरिंग द ईयर एट 11% मिळताना किती टक्के मिळाला 1,10,000 रुपये आणि तो किती टक्के 11% म्हणजे त्यांनी इथं टक्केवारी ऑलरेडी देऊन ठेवली आहे लक्ष द्या तुम्हाला सॅलरीच्या ही जी सॅलरी होती ही सॅलरी हिच्या 9.5% नाही काढायचे तुम्हाला त्यांनी काढून दिलेलं आहे की आम्ही देताना तुम्हाला 11% दिलेलं आहे त्यावाल्या सॅलरीच्या तुम्ही आता तिच्या 9.5% काढा मग कसं करणार बघा मग तुम्ही एक्झम्प्ट कसं करणार जेव्हा तुम्हाला अमाऊंट पण दिलेली असते आणि टक्के पण दिलेले असतात लक्ष द्या अमाऊंट पण दिली आणि टक्के पण दिले अशा वेळेस तुम्ही काय करणार अमाऊंट किती आहे 1,10,000 हवे त्या लागून दिले म्हणजे किती टक्के एक्झम्प्शन हवं असतं 9.5% नको किती 11% हवा त्याला गुणिले नको त्याला भागिले 10,000 11 भागलं किती उरले 10,000 उरले 1,10,000 11 भागलं 10,000 उरले 10,000 गुणिले 9.5 म्हणजे किती आले ग 9,500 म्हणजे 95,000 नाही ग 9,500 नसतील आहे बघ 1,00,000 कुठे गेलं ग ट्रिपल होणारा 1,10,000 गुणिले 9.5/11 95,000 मग इथे 95,000 आले तुमचे एक्झम्प्ट उरलेली अमाऊंट टॅक्सेबल होईल किती येईल ती इथले 5 आणि तिकडचे 10,15,000 आले का 15,000 फक्त झाले टॅक्सेबल जेव्हा तुम्हाला अमाऊंट पण दिलेली असते आणि टक्के पण दिलेले असतात म्हणजे याचा अर्थ तुमच्या पी एफमध्ये काही बॅलन्सची जो शिल्लक असेल ना त्याच्यावर तुम्हाला 11% काय मिळालं व्याज मिळालं पण तुम्हाला एक्झम्प्शन किती आहे 9.5% आहे म्हणजे मग हवा त्याला गुणिले नको त्याला भागिले हवा कोण 9.5 नको कोण 11 मग त्याच्यानंतर काय मिळालं नीट व्यवस्थित वाचा कंपनी हॅज रिएम्बर्स मेडिकल बिल ऑन ट्रीटमेंट ऑफ हिज वाईफ 30,000 रुपये ड्युरिंग द फायनान्शियल इयर पण प्रायव्हेट हॉस्पिटल आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे काही दिलं आहे का नाही आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल तर फुल्ली एक्झम्प्ट आहे इनोने लिखा नाही मतलब गव्हर्नमेंट हॉस्पिटल नाही प्रायव्हेट मानायचं आणि फुल्ली टॅक्सेबल करायचा जर का इथे म्हटलेलं असतं गव्हर्नमेंट तर अख्खीची अख्खी अमाऊंट 30 वजा झाले असते आणि बाहेर नील आले असते पण त्यांनी इथे गव्हर्नमेंट एम्प्लॉई लिहिलं नाही आहे गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट केली हे लिहिलं नाही आहे सो आपण अजून करणार की हा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला फुल्ली टॅक्सेबल मग इथे लिहायचं मेडिकल रिइम्बर्समेंट 30,000 फुल्ली टॅक्सेबल तुम्ही याचं कारणही लिहू शकतात अज्युम्ड ट्रीटमेंट इन प्रायव्हेट हॉस्पिटल असं लिहू शकतात आलं लक्षात किंवा मग तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम संपतो तेव्हा प्रॉब्लेमच्या एंडला नोट टाकायची अशी आहे ना मी चला पुढे ही हॅज टू चिल्ड्रन स्टडिंग इन हायस्कूल ही गेट्स 500 पर मंथ नुसतं पर मंथ आहे पर चाईल्ड नाही आहे पर मंथ ॲज एज्युकेशन अलाउन्स फ्रॉम हिज कंपनी म्हणजे याला चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स मिळतो आहे चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स मिळताना कसा मिळतो आहे 500 × 12 × 12 = 60 6,000 आणि याला एक्झम्प्शन ॲज ॲन ऑबियस कसं मिळणार आहे 100 पर मंथ पर चाईल्ड म्हणजे मॅक्स टू मॅक्स 2 चिल्डर किती आले ते 2400 उडवले किती आले 0063 36 आले का चला नेक्स्ट नेक्स्ट भाई को क्या मिला इलेक्ट्रिसिटी बिल वॉटर बिल 24,000 एव्हरी इयर पेड बाय कंपनी म्हणजे याला फुल्ली टॅक्सेबल इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर बिल पेड बाय कंपनी 25,000 इच म्हटलं असतं अच्छा 24 त्यांनी जर का इथे इच म्हटलं असतं ना इच तर तुम्ही गुणिले 2 केलं असतं
पण इथे नुसतं 24,000 म्हटलं आहे म्हणून लिहिलं एकटंच. पुढे काय मिळालं बघा बरं. अर वॉचमॅन होता, स्वीपर होता, ह्याच्यातच घेऊन टाकले असते ना की नाही. राहून गेले, जाऊ द्या. आता लिहूया तिथे एक्सपेन्सेस मेड बाय, पेडच्या ऐवजी मेड लिहायचं, मेड बाय एम्प्लॉयर. एक्सपेन्सेस मेड बाय एम्प्लॉयर ही इलेक्ट्रिसिटी, ते पण इथं आलं असतं, माझ्या लक्षातच नाही पुढचं पाहायचं. स्वीपर सॅलरी आणि स्वीपरचे 1500 × 12 आणि ह्याचे किती 2000 × 12. टोटल मार 42,000 फुल्ली टॅक्सेबल. अभी बच गई ओनली अपनी वन एंड ओनली ॲडजस्टमेंट, कॅल्क्युलेशन ऑफ रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन. चला मग पहिले हे बघून घ्या, हे कसं केलं आपण 1500 × 12 2000 × 12 ह्यांना काय केलं, फुल्ली टॅक्सेबल केलं. उसके बाद इथे लिहायचं टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री फर्निचर आहे का ग, हां म्हणजे मग फर्निश्ड अकोमोडेशन. फर्निचर नसतं तर अनफर्निश्ड अकोमोडेशन. वर्किंग नोट नंबर 2 आलं का लक्षात. चला वर्किंग नोट नंबर 2 बनवूयात आपण. तीच तेच नाव इथं छापायचं, कॅल्क्युलेशन ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन. मैंने मारा शॉर्टकट, तुमने नहीं मारने का. पेपर में शॉर्टकट मारा तो टीचर मार्क्स में शॉर्टकट दे देगा. समजून घ्या, पेपर चेक करायचं म्हणजे त्यांच्यासाठी खूप अवघड काम आहे. त्यांना भरमसाठ लोकांचे पेपर चेक करायचे आहेत. ते तुमच्या पेपरला अगदी पर्सनल अटेन्शन देत, हां याला हे असं लिहायचं होतं असा विचार करणार नाही आहेत. असं समजायचं की आमच्या टीचरला काहीच येत नाही आणि मग आता आमच्या टीचरला आम्हाला डिटेलमध्ये समजून सांगायचं आहे असा पेपर लिहायचा. तुम्ही येतं आहे का लक्षात की त्यांनी फक्त वाचावा आणि खुश होऊन फक्त टीका मारून मार्क देऊन निघावा असाच पेपर लिहायचा. कधी पण सुटसुटीत गुटगुटीत छान बाळ असलं पाहिजे. चला लेस. राजेशने कुठे काही अमाऊंट पेड केली, चेक करा बरं. आहे का काही पेड केलेली, राजेशने काही भाडं भरले का त्या घरासाठी. काही नाही आहे, मग आत्ता डॅश करून टाकते, जाऊ द्या. मग काय येईल रे, व्हॅल्यू ऑफ, लक्ष द्या, पाठ झालं पाहिजे तुमचं, अन फर्निश्ड हाऊस किंवा अकोमोडेशन म्हणू शकतात. आणि यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला, काय ॲड करायचं आहे, कॉस्ट ऑफ द फर्निचर. आणि ते ॲड केलं की फायनली आपल्याला जे मिळेल ते काय असणार आहे, व्हॅल्यू ऑफ फर्निश्ड हाऊस किंवा फर्निश्ड अकोमोडेशन. बट इसके लिए हमको चाहिए सॅलरी. वेअर सॅलरी मीन्स दर्ग वैदर पडणार आहे ती आता. बेसिक सॅलरी डीएचा फॉर्मिंग पार्ट, पर्सेंटेजवालं कमिशन, फिक्स्डवालं कमिशन, बोनस अँड ऑल टॅक्सेबल अलावन्सेस. सुनो मेरी बात, बेसिक सॅलरी ती 3,16,000 रुपये. डी ए पूर्ण फॉर्मिंग पार्ट आहे,
म्हणजे 158,000. ज्योती इथं तर हे दाबू नको. 158,000. ओके. परसेंटेज कमिशन काय दिलं होतं का? 9-. फिक्स कमिशन कुछ दिया था? 9-. बोनस तो दिया था 50,000. एंड ऑल टैक्सेबल अलाउंस में ओनली एक अलाउंस आता है, याद है? चिल्ड्रन एजुकेशन अलाउंस. किती होता टॅक्सेबल? किती होता? 3600 होता. आलं लक्षात? चला मग मार्क टोटल 316,000, 158,000, 50,000 आणि 3600. 7,27,600 धर मग असं तर. हां असं 527,600 ही आली सॅलरी. आता आपण सगळ्यात पहिले ही जेव्हा वर्किंग नोट ड्रॉ करतो ना, सॅलरी काढून ठेवायची बस. ओके. आणि मग आपल्याला व्हॅल्यू ऑफ हाऊस काढायची आहे वगैरे वगैरे वगैरे. चला मग आता माझ्याकडे अजून सोपं काम आहे, एक कॉस्ट ऑफ फर्निचर. फर्निचरची कॉस्ट किती ग? 1,00,000 आहे ना. काढले 1,00,000 10%. किती आले ग बाई? 10,000 आले. कॅल्सी घेत आहे 10,000. चला पुढे कॅल्क्युलेशनमध्ये काय आहे बघा. कुठं गेलं ग बाई? हां, कंपनी हॅज ऑल्सो प्रोव्हाइडेड हिम अ रेंट फ्री अकोमोडेशन विथ फर्निचर ऑफ ₹1,00,000 ॲट मुंबई. उसके आगे किधर तो भी बोला आहे क्या की याने घर भाड्याने घेतलं आहे एम्प्लॉयरने आपल्यासाठी, आपल्या मास्टरसाठी एम्प्लॉयरने घर भाड्याने घेतलं आहे का? नाही. म्हणजे ते त्याचं स्वतःचं आहे. स्वतःचं आहे तर काय बघाल? पॉप्युलेशन बघाल. बघा क्लासला न येणाऱ्यांनो, नोट्स दिले आहेत मी, क्लासवर जरा या. हे बघा तुम्ही लिहिलं व्हॅल्यू ऑफ हाऊस, परसेंटेज ऑफ सॅलरी, लेस अमाऊंट पेड बाय एम्प्लॉई. ही आली व्हॅल्यू ऑफ अनफर्निश्ड अकोमोडेशन. ह्याच्यात तुम्ही ॲड काय करणार? कॉस्ट ऑफ फर्निचर. फर्निचरची कॉस्ट कशी ॲड करणार रे? एकतर मालक स्वतःचं फर्निचर देईल किंवा भाड्याने आणून देईल. स्वतःचं दिलं तर त्याच्या 10% तुम्हाला टॅक्सेबल, आणि भाड्याने आणून दिलं तर भाडं तुम्हाला टॅक्सेबल आहे. बघा 10% ऑफ फर्निचर ऑर रेंट पेड बाय एम्प्लॉयर. रेंटवर आणलं तर ते रेंट, स्वतःचं दिलं तर त्याच्या 10% तुम्हाला काय होईल? टॅक्सेबल. म्हणजे तुमचे 10,000 लिहिले ना आपण आत्ता इथे ते. आणि मग जी येईल ती काय असेल? व्हॅल्यू ऑफ फर्निश्ड हाऊस. मग सॅलरी बघा इथे बेसिक डीएचा फॉर्मिंग पार्ट, परसेंटेज ऑर फिक्स कमिशन, बोनस, ऑल टॅक्सेबल अलाउन्स. ही आली तुमची सॅलरी. आपली किती आली ती? 527,600. आता बघा हाऊस, इफ हाऊस इज ओन बाय एम्प्लॉयर असं वाला कॅल्क्युलेशन आहे. इफ हाऊस इज रेंटेड बाय एम्प्लॉयर तर असं वाला कोण कॅल्क्युलेशन आहे. रेंटवर घेतलं म्हणजे एम्प्लॉयरने स्वतःने नाही दिलं तुम्हाला घर, त्याने कुठून तरी भाड्याने आणून दिलं. तर भाडं म्हणजे रेंट पेड ऑर 15% ऑफ सॅलरी, विच एवर इज छोटी. आपल्याकडे छोटी बहीण पसंत करतात ना टॅक्समध्ये, सो छोटी बहीण आलं लक्षात. पण भाऊंनी स्वतःचं घर दिलं आहे ना. बघा कधी मागच्या प्रॉब्लेममध्ये म्हणजे कालच्या प्रॉब्लेममध्ये स्वतःचंच घर होतं, पण खाली त्यांनी लिहून ठेवलं होतं फेअर रेंट ऑफ द हाऊस. मला सांगा फेअर रेंट म्हणजे काय रे? तुम्हाला माहिती आहे आता फेअर रेंट म्हणजे काय? बाजूच्या घराची म्युन्सिपल व्हॅल्यू. तुमचा काय संबंध आहे का त्याचा? पहिले प्रॉब्लेम घेतला आणि फेअर रेंट दिसला ना सॅलरीमध्ये का त्याला उडवून टाकायचा, मस्तपैकी मोठी काट मारून द्यायची. आ लक्षात? म्हणजे याचा अर्थ फेअर रेंट दिला ना म्हणजे याचा अर्थ ते घर त्याच्या मालकीचं आहे, आणि त्यांनी त्यांच्या घराच्या फक्त बाजूच्या घराची एक व्हॅल्यू देऊन ठेवली आहे आपल्याला येड्यात काढायला. म्हणजे फेअर रेंट पाहिलं का आपण इकडं हे कॅल्क्युलेशन घेत बसू ना, म्हणून त्यांनी येड्यात काढायला दिलेलं असतं. ते इग्नोर करायचं, फेअर रेंट आलं का डायरेक्ट सॅलरीमध्ये त्यांना उडवून टाकायचं. कळलं? चलो पॉप्युलेशन बघा. चला 10,00,000 आत पॉप्युलेशन असेल 7.5%, 10,00,000 ते 25,00,000 पॉप्युलेशन असेल 10%, 25,00,000 वर पॉप्युलेशन असेल चेंज करा. ज्योती मी अजून नाही बघितलं होतं, 2 वर्ष नोट्स वापरल्या.
दोन वर्ष नोट्स वापरले, आत्ताशी पाहिलं मी. 25 लाखाच्या वर पॉप्युलेशन असेल तर किती टक्के? 15%. आलं का लक्षात? मग बघा, 15% म्हणजे मुंबई. येस, मुंबईला पॉप्युलेशन 25 लाखाच्या वर आरामशीर असतं. म्हणजे घेऊ का मी 15% ऑफ सॅलरी? हो, चला मग 15% ऑफ सॅलरी. 15% ऑफ 5,27,600 काढा तर किती आले? 7/9 79,140. राजेशकडनं कंपनीने पैसे वसूल केलेत का रे या घराच्या बदल्यात? कुठं दिलं नाही असं, सो तिथं मी डॅश मारली. हे बघा, मला एक सांगा, 79,000 रुपये व्हॅल्यू आली त्या घराची. आणि जर का त्यांनी राजेशकडनं दर महिन्याला 1,000 रुपये काढले असते, किती दिले असते राजेशनी? 12,000, है ना? मग 12,000 त्याच्या खिशातनं गेले, तो टॅक्स भरेल का त्याच्यावर? तो उलट त्याची वजाबाकी घेईल. आलं का लक्षात? पण त्याने काही भरलं नाही ना, मग तिथे डॅश आली. मग लेस करून किती आले? 79,140 ही आली व्हॅल्यू ऑफ अनफर्निश्ड हाऊस. इसमें क्या ॲड करने का? फर्निचर. कितना हो जाएगा? 89,140. दिस इज युअर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन, 89,140. उसके बाद हम लोग निकालेंगे ग्रॉस सॅलरी. चलो मारो टोटल. सात लाख सत्तावीस हजार सातशे चाळीस ही आली तुमची ग्रॉस सॅलरी. ग्रॉस सॅलरीमधनं वजा होणार डिडक्शन्स. 50,000 स्ट्रेट फॉरवर्ड वजा बाकी. 50 पेक्षा वरच सॅलरी असते की नाही सगळ्यांची, त्याच्यामुळे 50 पेक्षा कमी डिडक्शन कोणाचं होणारच नाही. कोण असा असणार जगात जो रिटर्न्स भरतो इन्कम टॅक्सचे आणि त्याला 50,000 आज सॅलरी आहे? असं होतं का? नाही होत. म्हणजे 50,000 स्ट्रेट फॉरवर्ड सगळ्यांना डिडक्शन मिळणार. प्रोफेशनल टॅक्स पेड 2,500 पेड केला होता. बघा तिथे दिसतं आहे का तुम्हाला? हे तो कंपनीने पेड केलं होतं का? यांनी पेड केला होता? नाही, कंपनीने पेड नाही केला. नीट बघा, कंपनी हॅज डिडक्टेड. तुमच्या सॅलरीतनं कंपनीने डिडक्ट केला आहे, पेड केलेला नाही आहे. कंपनीने पेड केला म्हटलं असतं ना तर पहिले वरती टॅक्सेबल केला असता आणि मग खाली वजाबाकी दिली असती. कळलं का? समजते का? म्हणजे पप्पांनी आपल्याला काय दिलेली होती? पॉकेट मनी दिलेली होती बरं का? आणि आपण जेव्हा पप्पांसोबत बाहेर गेलो, पप्पांनी आपल्याला एक टॉप घेऊन दिला विकत. ओके, वरती लिहिताना लिहिशील पप्पांनी टॉप दिला, नंतर पप्पा घरी गेल्यावर म्हणतील ते 100 रुपये टॉपचे. म्हणजे काय? वरती ॲड केले आधी आणि मग खालून काय केले? लेस केले. कळलं का? आपण काय विचार करतो, चला पप्पांनी एक 100चा टॉप घेऊन दिला म्हणजे पॉकेट मनीमध्ये 100 रुपये ॲड करून घेऊ या महिन्याच्या, असं आपण म्हणणार होतो. थोड्या वेळी पप्पा आले म्हटले ते 100 रुपये ते इथून वजा करायचे. 2,500 जर का कंपनीने तुमच्या प्रोफेशनल टॅक्स पेड केला तर तो वरती टॅक्सेबल अख्खाच्या अख्खा आणि खाली लेस 2,500. आलं का लक्षात? असं का बोलले मी? कारण जर का कंपनीने तुमच्या नावाने चुकून 4,000 प्रोफेशनल टॅक्स पेड केला तर तुम्ही 4,000 पहिले टॅक्स भराल, म्हणजे वरती लिहाल आणि वजा बाकी घेताना कितीची घेणार? फक्त 2,500ची. यांची मारली टोटल 52,500. यांना जेव्हा मी वजा करेल 6,75,240 नेट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरीज 240 ही आली तुमची टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. हा प्रॉब्लेम खूप डिप्लोमॅटिक होता, आता हा प्रॉब्लेम तुम्हाला वापस सोडवायचा आहे. ओके,